महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याचं दिसत आहे. परंतु माननीय देवेंद्र फडणवीसजी, भारतामध्ये 6,500 जाती आहे. याच जातीमुळे दलित आदिवासी समाजाचे तसेच इतर समाजसुद्धा, अल्पसंख्याक समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात शोषण झाले आणि आजही शोषण होत आहे. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेब याच कार्यक्रमामध्ये संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले याचा उल्लेख केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की असमानतेचं मूळ हे जाती, भारतातील जाती हेच आहेत, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. हे आपण सांगायला पाहिजे होतं, परंतु हे आपण सांगितलं नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजी, परंतु एकाच समाजाला वर्षानुवर्ष भारतामध्ये धार्मिक आरक्षण मिळत आहे आणि तो समाज त्याचा फायदासुद्धा उठवताना दिसत आहे, हे आपण बोलले नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजी एक साईडला समान नागरी कायद्याची भाषा करायची आणि दुसऱ्या साईडला मोठ्या प्रमाणावर जातीच्या नावाखाली छळवणूक करायची, हे अत्यंत निंदनीय आहे. म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसजी, आपण समान नागरी कायद्याचं समर्थन करण्याच्या ऐवजी पहिल्यांदा जाती नष्ट करण्याचा कायदा भारतामध्ये करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपल्याला करत आहे.